लोकसभा लढण्याचे पंकजा मुंडेंकडून संकेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन. पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य. दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत जागावाटपावर कुठलाही तोडगा निघाला नाही. महायुतीमधील सूत्रांची माहिती. 2 दिवसांनंतर दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीत जागावाटप अंतिम होण्याची शक्यता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 हून अधिक जागा देण्यास भाजपचा नकार. बारामती रायगड राष्ट्रवादीला सोडणार. उर्वरित 2 जागांचा निर्णय अमित शहांशी बैठकीनंतर. सूत्रांची माहिती. कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव. शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात समरजित घाटगेंना मैदानात उतरवण्याच्या हालचाली. शरद पवारांकडून अनंतराव थोपटेंशी असलेल्या 40 वर्ष जुन्या संघर्षाला पूर्णविराम. पवारांनी भोरमध्ये घेतली अनंतराव थोपटेंची भेट. नऊ एप्रिलला गुढीपाडव्याला सभेत भूमिका मांडणार. मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंची घोषणा. अनेक विषयांवर बोलायचं आहे. राज ठाकरेंचं वक्तव्य. दुसऱ्यांची पोरं खांद्यावर खेळवायची नाहीत. राज ठाकरेंचा सध्याच्या राजकारणावर जोरदार हल्ला बोल. फुटलेले पक्ष आतून एकत्र असल्याचा राज ठाकरेंचा दावा. मनसेची मराठी माणूस आणि हिंदुत्वाची भूमिका भाजप सारखीच. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. जागा वाटपाआधीच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि वंचितची धूसफूस सुरू. काँग्रेसमध्ये अनेक सुपारी बहाद्दर. प्रकाश आंबेडकरांची टीका. तर दोस्ती करायची तर पूर्ण करा. नाना पटोलेंचं प्रत्युत्तर. सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन. ठाकरे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रण. आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदेंचं निमंत्रण पत्रिकेत नाव. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.